नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण कॉपर वेल्डिंग करत असताना त्यासाठी वापरात येणारे फ्लक्स प्रॉपर्टीज, फ्लेम सेटिंग, वेल्डिंग तंत्र, त्यानंतर कॉपरचे ब्रॉन्ज वेल्डिंग करत असताना आपण ऑक्सिडायझिंग फ्लेम वापरतो, तसेच त्याच्यामागील पाठाला आपण स्टेनलेस स्टील वेल्डिंग, SS, कास्ट आयर्न वेल्डिंग, हे गॅस वेल्डिंग कसं करायचं, त्यासाठी वापरत येणारं फ्लेम, फिलर रॉड, ब्लो पाईप अँगल, फिलर रॉड अँगल, या गोष्टीची माहिती घेतलेली आहे. आज या पाठामध्ये आपल्याला पितळ वेल्डिंग कसं करायचं आहे याची माहिती घ्यायची आहे. ब्रासमधील घटक, तर ब्रासमध्ये कुठले घटक आहेत, तर पहिला पितळ आहे, दुसरा तांबे आहे. ब्रासलाच आपण काय म्हणतो, पितळ असं म्हणतो. पितळमध्ये तांबे आणि जस्त हे दोन घटक आहेत. या दोन घटकापासून पितळ तयार होतं. पितळमध्ये झिंक म्हणजे जस्त, जस्ताचं प्रमाण किती असेल त्याच्यावर त्याचे प्रकार पडतात. सर्वसामान्यमध्ये जस्ताचं जास्तीत जास्त प्रमाण 50% पत्र असतं. जस्ताच्या प्रमाणावरती पितळेचे 15 प्रकार पडतात. तसेच पितळमध्ये 20-40% काय असतं, झिंक असतं. व्यापारी तत्वावर पितळ, जास्तीत जास्त पिवळ्या कलरचे जे पितळ आहे ते पितळ काय होतं, सगळ्यात स्वस्त पितळ आहे. तसेच थंड स्थितीमध्ये ते खेचून तयार करता येतं. स्क्रू आणि रिवेट उत्पन्नासाठी याचा वापर होतो. स्क्रू आणि रिवेट याच्या उत्पन्नासाठी आपण पितळ या धातूचा काय करतो, वापर करतो. तसेच पितळ हा कॉपरपेक्षा वेल्डिंग मानण्यास जास्त क्रिटिकल आहे. पितळसाठी आपण ऑक्सिडायझिंग फ्लेम वापरतो. तर ऑक्सिडायझिंग फ्लेम का वापरतो, पितळमध्ये जस्त आणि कॉपर म्हणजे तांबे आणि जस्त हे दोन घटक आहेत, ते जास्त आहेत. यांच्या मिश्रणापासून पितळ किंवा ब्रास तयार होतं. यामध्ये तुम्ही जर न्यूट्रल फ्लेम वापरलात तर जस्त का होते, लवकर वितळते आणि तांबे शिल्लक राहते. त्यामुळे पोरॅसिटी हा दोष निर्माण होतो, हा डिफेक्ट निर्माण होतो. हा जो डिफेक्ट आहे, हा डिफेक्ट दूर करण्यासाठी आणि तांबे नुसतं शिल्लक न राहू देण्यासाठी आपण ऑक्सिडायझिंग फ्लेमचा वापर केला जातो. तर ऑक्सिडायझिंग फ्लेममध्ये काय आहे, ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, 1.5 भाग. ॲसिटिनचं किती प्रमाण आहे, 1 भाग. यांचं कॉम्बिनेशन करून आपण काय तयार करतो, 33 डिग्री सेल्सिअसची ऑक्सिडायझिंग फ्लेम तयार करतो. या ऑक्सिडायझिंग फ्लेममधील जास्तीचा जो ऑक्सिजन आहे, मर्दा 1/2 भाग जास्त आहे. न्यूट्रल या फ्लेममध्ये किती आहे, 1+1 आहे. ॲसिटिन CTS2 1 भाग, ऑक्सिजन O2 1 भाग. यांचं प्रमाण सम आहे, पण इथं ऑक्सिजन प्रमाण 1.5 भाग आहे, म्हणजे 1/2 भाग जास्त आहे न्यूट्रलपेक्षा. हा जास्तीचा ऑक्सिजन काय करतो की जस्ताचं कशात रूपांतर करतो, त्याच्या ऑक्साईडमध्ये रूपांतर करतो. आणि ऑक्साईडचा जो वितरण बिंदू आहे तो कसा आहे, जास्त आहे. वितरण बिंदू कसा आहे, जास्त आहे. त्यामुळं जस्ताचं बाष्पीभवन होत नाही, त्यामुळं तुमची जी वेल्डिंग प्रक्रिया आहे ती काय होते, सुलभ होते. म्हणून ब्रास वेल्डिंग करत असताना किंवा ब्रॉन्ज वेल्डिंग करत असताना आपण ऑक्सिडायझिंग या फ्लेमचा वापर केला जातो. परीक्षेला विचारला जाईल की ब्रॉन्ज वेल्डिंग असेल किंवा ब्रास वेल्डिंग असेल यासाठी ऑक्सिडायझिंग कुठली फ्लेमचा वापर केला जाईल, तर ऑक्सिडायझिंग फ्लेमचा वापर केला जाईल. पितळेचा वितळण बिंदू, आता आपलं मेल्टिंग पॉईंट बघायचं आहे.
तिन्ही धातूचं मेल्टिंग पॉइंट बघायचं आहे. तर तिन्ही धातू कुठले कुठले, तांबे, जस्त आणि पितळ. तांबेचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, 1083 आहे, अंश सेल्सिअस आहे. जस्ताचा मित्रबिंदू 419 अंश सेल्सिअस आहे. याचाच अर्थ जस्ताचा मित्रबिंदू कसा आहे, कमी आहे, म्हणून जस्त लवकर वितळतं, मग सांगितल्याप्रमाणे मी. त्यामुळे जास्तीत जास्त जे ऑक्सिजन आहे त्याचं काय करतं, ऑक्सिजन आहे त्याचं रूपांतर ऑक्साईडमध्ये करतं. तसेच 850 ते 950 अंश सेल्सिअस हा वितळणबिंदू कशाचा आहे, पितळीचा आहे. फ्लेम सेटिंग मगाशी मी तुम्हाला सांगितले कुठली फ्लेम सेटिंग करायची, तर ऑक्सिडायझिंग सेटिंग करायची, ज्याचं टेम्परेचर किती आहे, 33 डिग्री सेल्सिअस आहे. असे ऑक्सिडायझिंग काय करायची, फ्लेम तयार करायची. तर ऑक्सिडायझिंग फ्लेम का तयार करायची, मगाशी मी तुम्हाला सांगितलं जस्ताचा वितळणबिंदू कसा आहे, 419 अंश सेल्सिअस आहे. तांब्याचा वितळणबिंदू किती आहे, 1083 अंश सेल्सिअस आहे. यामध्ये दुसरी जर फ्लेम वापरली कार्बोरायझिंग किंवा न्यूट्रल, तर काय होतं, जस्त लवकर वितळतं आणि तांबे आहे तसं राहतं आणि जोडावर पोरॅसिटी हा दोष निर्माण होतो किंवा ब्लो होल येतं. म्हणून काय करायचं, ऑक्सिडायझिंग फ्लेम वापरायची, याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, म्हणजेच किती आहे, 1 भाग ॲसिटिलिन आणि ऑक्सिजन किती आहे, 1.5 भाग आहे. म्हणून ज्यादाचा जो ऑक्सिजन आहे, ज्यादाचा जो ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन काय करतो, जस्ताचा ऑक्साईडमध्ये रूपांतर करतो आणि ऑक्साईडचा वितळणबिंदू कसा आहे, जास्त आहे, त्यामुळे त्याचं बाष्पीभवन होत नाही. म्हणून पितळ वेल्डिंग मारत असताना आपण ऑक्सिडायझिंग फ्लेमचा वापर करायचा आहे. त्यानंतर टेक्निक वेल्डिंग तंत्र, वेल्डिंग तंत्र म्हणजे कुठल्या कुठल्या दोन वेल्डिंग टेक्निक आहेत, राईट वर्ड आणि लेफ्ट वर्ड. राईट वर्ड म्हणजे काय, ज्या डाव्या बाजूला, राईट वर्ड म्हणजे काय, उजव्या बाजूला वेल्डिंग संपत असेल तर त्याला राईट वर्ड म्हणतात. राईट वर्डमध्ये प्लेट थिकनेस 5 mmच्या पुढे असेल तर ते वेल्डिंग केलं जातं आणि लेफ्ट वर्डमध्ये थिकनेस कशी असते, कमी असते, आणि शेवट हा डाव्या बाजूला होतो त्याला आपण लेफ्ट वर्ड टेक्निक असं म्हणतो. हे आपण बघितलेलं आहे. आता नोझल सिलेक्शन करत असताना, नोझल ब्लोपाईपचा जो नोझल आहे ज्याच्या साईन आपण फ्लेम तयार करतो, तो नोझल कॉपरपासून बनवलेला असतो. कॉपरपासून का बनवला असतो, की त्याचा उत्कलन बिंदू कसा आहे, जास्त आहे, 1083 अंश सेल्सिअस आहे. हा जो नोझल आहे माल स्टील म्हणजे MS आपण जे जॉब करतो ते, त्याच्यासाठी आपण जो नंबर निवडतो प्लेटच्या थिकनेसनुसार, त्यापेक्षा 1 ते 2 नंबरने काय करायचा, नोझल जास्त सिलेक्शन करायचा आहे. तसेच 5 mm जर प्लेटची थिकनेस असेल, 5 mm जर प्लेटची थिकनेस असेल तर लेफ्ट वर्ड टेक्निक वापरायची आणि 5 mmपेक्षा जास्त असेल तर राईट वर्ड टेक्निक वापरायची आहे. वेल्डिंग करत असताना ब्लो पाईप अँगल म्हणजे तुमचा जो वेल्डिंग टॉर्च तुम्ही धरता हातामध्ये, त्याचा जो अँगल आहे तो किती ठेवायचा, 60 ते 70 अंश ठेवायचा आहे. आणि तुमचा जो फिलर रॉड आहे डिपॉझिट करण्यासाठी किंवा फ्युजन होऊन जास्तीत जास्त फिलर रॉड डिपॉझिट व्हावा, त्यासाठी जो फिलर रॉड आहे तो 30 ते 40 अंशामध्ये धरावा. जॉब जास्त लांबीला जर असेल तर आपण टॅकिंग करतो. टॅकिंग कशासाठी करतो, जॉबमध्ये गॅप राहू नये, जॉब ज्या मापात दिला आहे त्या मापात जोडकाम यावं, जॉबमध्ये डिस्टॉर्शन येऊ नये यासाठी काय करतो, डिस्टॉर्शन म्हणजे काय, वेडेवाकडेपणा. 25 ते 75 mm पत्तर काय करायचं, टॅकिंग करायचं, टॅकिंग करत करत जायचं आहे. रूट गॅप 0.8 ते 1.5 mm ठेवायचं आहे. फ्लक्स कुठले वापरायचे, बोरेक्स फ्लक्स वापरायचे आहे, ते पेस्ट करायचं आहे. पेस्ट करून आपण जसं टूथपेस्ट लावतो तसं पेस्ट करून काय करायचं, जोडावर लावायचे आहे. आणि वेल्डिंग करत असताना जॉब काय करायचा, थोडासा गरम करायचा लाल डोळ्याला दिसेपर्यंत, आणि फिलर रॉड काय करायचा, फ्लक्समध्ये बुडवायचा, ज्या पेस्टमध्ये तयार केलं त्यामध्ये बुडवायचा. आणि काय करायचा, जो आपण फिलर रॉड आहे तो जॉब वितळत त्यामध्ये डिपॉझिट करत घ्यायचा आहे. वेल्डिंग करत असताना याच्या काय होते, वेल्डिंग करत असताना धूर निर्माण होतो. काय होतं, धूर निर्माण होतो, सुरचुरणारं दूषित वायू किंवा विषारी वायू तयार होतात.
तसेच वाप वाप तयार होते, म्हणून वेल्डिंग मारत असताना काय करायचं, त्या ठिकाणी खेळती हवा पाहिजे, वेल्डरने फिल्टर मास्कचा वापर केला पाहिजे. त्यानंतर वेल्डिंग करताना रेस्पिरेटरचा वापर करा, श्वासावाटे धूर घेण्याचे टाळावे. श्वासावाटे धूर आपण घेतो ते टाळावं, कारण हा धूर कसा आहे, विषारी आहे, यामुळे शरीराला काय होतं, शरीराला काय होणार, त्याच्यामुळं घातक, शरीराचा अवयव घातक होण्याची शक्यता आहे किंवा शरीराला त्रासदायक आहे तो वायू. तसेच त्यासाठी आपण काय वापरला पाहिजे, सेफ्टी मास्क वापरला पाहिजे, त्या ठिकाणी खेळती हवा पाहिजे, एक्स्टिंग्विशर वापरला पाहिजे. लक्षात आलं का, एक्स्टिंग्विशर कशासाठी वापरायचा, की आग बीग लागली तर ते विझवण्यासाठी, ब्लोअर काढलेले पाहिजेत हवा खेळती राहण्यासाठी, प्रकाश पाहिजे. ओके, या धड्यामध्ये आपण पितळेचे गॅस वेल्डिंग हा लेसन आपण पाहिलेला आहे. यामध्ये आपण कुठली फ्लेम वापरायची, त्या फ्लेमचा वापर कसा करायचा, त्यानंतर ब्लो पाईप अँगल, फिलर रॉड अँगल, फ्लक्स वेल्डिंग टेक्निक, त्यानंतर ब्रासमधील घटक, ब्रासचे वितरण बिंदू, तसेच प्रत्यक्षात वेल्डिंग कसं मारायचं, वेल्डिंगसाठी कुठल्या कुठल्या सेफ्टी घ्यायच्या, हे आपण या धड्यामध्ये शिकलेलो आहे. धन्यवाद.